In the design process, core losses are not calculated from the hysteresis. Core losses are not calculated from the hysteresis loss or eddy current loss, but are estimated using the graph of flux density versus loss per kg, the weight of iron material. म्हणजे जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मरची डिझाईन जेव्हा करतो डिझाईनच्या प्रोसेसच्या टायमाला कोर लॉसेस हे हिस्टेरेसिस लॉस मधनं कॅल्क्युलेट नाही होत किंवा एडी करंट लॉस मधनं, बट फ्लक्स डेन्सिटी आणि त्याचा जो ग्राफ असतो किंवा आपला वेट ऑफ आयरन जे असतं, वेट म्हणजे तुम्ही ट्रान्सफॉर्मर डिझाईन करताना त्याला किती वेटचं आयरन मटेरियल यूज केलेलं आहे त्याच्यावर ते तुमचे लॉस ठरतात. कोर कन्सिस्ट ऑफ लिम्स अँड योक. द लॉसेस इन लिम्स अँड योक आर कॅल्क्युलेटेड सेपरेटली अँड देन ॲडेड टू गेट द टोटल कोर लॉसेस. लिम्स आणि योक यांच्यातले जे लॉसेस आहे पहिले सेपरेट कॅल्क्युलेट केल्या जातात आणि त्यांची जी व्हॅल्यू येते फायनल व्हॅल्यू ती ॲड करून आपण टोटल कोर लॉस हे टोटल कोर लॉस हे काढतो. द कोर लॉसेस इन लिम्स त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. फर्स्ट व्हॉल्यूम ऑफ थ्री लिम्स इज कॅल्क्युलेटेड. व्हॉल्यूम इज इक्वल टू 3 × LC × AI मीटर क्यूब. LC मीन्स मीन लेंथ फ्लक्स पाथ थ्रू लिम म्हणजे हाईट ऑफ विंडो आणि AI म्हणजे तुमचा नेट आयरन एरिया. नेट आयरन एरिया. आता वेट ऑफ थ्री लिम्स. वेट ऑफ थ्री लिम्स इज इक्वल टू व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी ऑफ आयरन. डेन्सिटी ऑफ आयरन इज गिवन अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू 7.6 × 10⁻³ पर मीटर क्यूब. ही अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आहे. आफ्टर दिस बाय रेफरिंग द ग्राफ ऑफ फ्लक्स डेन्सिटी वर्सेस स्पेसिफिक आयरन लॉस करस्पॉन्डिंग टू द फ्लक्स डेन्सिटी इन आयरन पार्ट्स व्हॅल्यू ऑफ आयरन लॉस इज सिलेक्टेड. कोर लॉसेस इन लिम्स इज इक्वल टू वेट ऑफ लिम्स and specific iron loss and it is measured in watts. Core losses in yoke. Volume of two yokes is calculated by. व्हॉल्यूम किती आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर मध्ये किती असतात टू योक्स अँड टू लिम्स अँड थ्री फेज ट्रान्सफॉर्मर मध्ये किती असतात थ्री फेज ट्रान्सफॉर्मर मध्ये थ्री लिम्स टू योक्स म्हणजे योक्स तुम्हाला सिमिलर आहे पण लिम्स हे वेगळे वेगळे आहे. व्हॉल्यूम ऑफ टू योक्स इज कॅल्क्युलेटेड बाय व्हॉल्यूम इज इक्वल टू 2 × LYXA मीटर क्यूब वेअर LY मीन्स मीन लेंथ ऑफ फ्लक्स पाथ टू योक. AI इज इक्वल टू नेट आयरन एरिया. नाउ हियर इज वेट ऑफ टू योक. It is also same. आता या सगळ्यांची कॅल्क्युलेशन करून आपण तुम्ही शेवटी बघा टोटल कोर लॉस जे आहे
कोर लॉसेस इन लिम्स एंड कोर लॉसेस इन योक्स हे दोघांची वैल्यू भेटल्यानंतरून आपल्याला ते ऐड करून टोटल कोर कोर लॉस हा भेटतो आणि ते कशात डिनोट करतात वॅट्स मध्ये. आता एस्टिमेशन ऑफ इफिशियन्सी म्हणजे इफिशियन्सी तुमची ट्रान्सफॉर्मरची कशावर ठरते. इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर इज इक्वल टू आउटपुट अपॉन इनपुट इज इक्वल टू आउटपुट अपॉन आउटपुट प्लस लॉसेस. इफिशियन्सी तुम्हाला जर पर्टिक्युलर तुमचं पर्टिक्युलर आउटपुट भेटलं तर इट इज व्हेरी इफिशियंट एंड लॉसेस सुद्धा कमी झाले पाहिजे. सो आउटपुट तुम्हाला कमी भेटला आणि लॉसेस जास्त झाले तर तुमची इफिशियन्सी ट्रान्सफॉर्मरची नाहीये. सो लॉसेस आर कॅल्क्युलेटेड बाय ऍडिंग टोटल कॉपर लॉस अँड टोटल कोर लॉस. लॉसेस इज इक्वल टू टोटल कॉपर लॉस प्लस टोटल कोर लॉसेस. हे एस्टिमेशन ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन ही डायग्राम आहे. व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर इंडिकेट्स द चेंज ऑफ सेकंडरी टर्मिनल व्होल्टेज फ्रॉम नो लोड टू लोड कंडिशन कीपिंग प्राइमरी व्होल्टेज कॉन्स्टंट. मी रिपीट करतोय तुम्हाला परत. व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर इंडिकेट्स द चेंज ऑफ सेकंडरी टर्मिनल व्होल्टेज फ्रॉम नो लोड टू लोड कंडिशन कीपिंग प्राइमरी व्होल्टेज कॉन्स्टंट. त्याची फेजर डायग्राम आहे. फेजर डायग्राम शोज द सिम्प्लिफाइड इक्विवेलेंट सर्किट ऑफ ट्रान्सफॉर्मर विथ पॅरामीटर आर पी अँड एक्स पी रेफर्ड टू प्रायमरी साइड. सेकंडरी टर्मिनल व्होल्टेज व्ही डॅश इज इक्वल टू व्ही पी ड्युरिंग नो लोड कंडिशन. सो फ्रॉम फेजर डायग्राम यू कॅन राईट व्ही स्क्वेअर पी इज इक्वल टू V square P is equal to V dash P plus IP RP cos 5 plus IP XP sin 5 in bracket square plus IP XP cos 5 minus IP RP sin 5 bracket square. So we can write VP is equal to स्क्वेअर रूट ऑफ व्ही डॅश पी प्लस आय पी आर पी कॉस 5 प्लस आय पी एक्स पी साईन 5 स्क्वेअर प्लस आय पी एक्स पी कॉस 5 मायनस आय पी आर पी साईन 5. सो इट इज डिनोटेड फ्रॉम द फेजर डायग्राम. So, if we assume that angle between VP and V dash P is very small and hence can be neglected, so we can write VP is equal to V dash P plus IP RP cos 5 plus IP XP